मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, लाखो पेन्शन धारकांसाठी एक मोठी खुशखबर आपण या न्यूजच्या माध्यमातून आणलेली आहे आणि ती आहे मित्रांनो, सप्टेंबर महिन्यात बंपर फायदा होणार. वित्त विभागाने दिले आदेश. कोणते आदेश दिले त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तेव्हा मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो, चॅनलला सुद्धा नवनवीन अपडेट सर्वात आधी मिळवण्याकरता सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास असू शकते. सरकारने कर्मचाऱ्यांच्या दिलासासाठी डीए वाढवलेला आहे. त्यासाठी वित्त विभागातर्फे आदेश जारी करण्यात आलेले आहेत. जारी केलेल्या आदेशानुसार त्यांना वाढीव डीएमध्ये डीआर दिले जाईल. या संदर्भातील आदेश सोमवारी जारी करण्यात आलेला आहे. मध्य प्रदेश सरकारने 4.5 लाख पेन्शनधारकांना मोठी बातमी दिली आहे. राज्य सरकारने पेन्शनधारकांच्या डीआरमध्ये 5% वाढ केलेली आहे. यासह राज्यातील पेन्शनधारकांचा डीआर 5% वाढीसह 38% गेलेला आहे. आता पेन्शनधारकांना 38% दराने डीआर देण्यात येणार आहे. त्याचबरोबर पुढील महिन्यापासून पेन्शनधारकांना त्यांचा लाभ मिळणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी छत्तीसगड सरकारची संमती मागण्यात आली होती. याला शासनाची संमती मिळाल्यानंतर विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला. त्यानंतर जुलै महिन्यापासूनच त्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. हे पैसे भरण्याचे आदेश वित्त विभागाने ऑगस्टमध्ये जारी केले आहेत. छत्तीसगड सरकारने डीआर 5% वाढवण्यास संमती दिली आहे. राज्य सरकार कर्मचाऱ्यांना 42% देण्यात येत आहे तर पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये जानेवारी महिन्यापासून वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. छत्तीसगड सरकारची संमती न मिळाल्याचे कारण म्हणजे जुलै 2023 पासून पेन्शनधारकांच्या डीआरमध्ये वाढ. मीडिया रिपोर्ट्सनुसार 7व्या वेतन आयोगासाठी डीआरमध्ये 5% वाढ करण्यात आली आहे. याची अंमलबजावणी जुलै 2023 पासून होणार आहे. ज्यासह डीआर 33% 38% वाढेल. याचवेळी 6व्या वेतन आयोगासाठी डीएमध्ये 11% दराने वाढ करण्यात आली आहे. डीआर 212% पोहोचलेला आहे. डीएमध्ये 4% वाढ पहा मित्रांनो. या अगोदर कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये 4% वाढ करण्यात आली होती. यापूर्वी याचा लाभ जानेवारी 2023 मध्ये देण्यात आलेला होता. त्याचबरोबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातील 6 महिन्याची थकबाकी कर्मचाऱ्यांना द्यायची आहे. ते 3 समान हप्त्यामध्ये दिले जाईल. पगार इतका वाढेल किती वाढेल पहा मित्रांनो. डीएमध्ये वाढ झाल्याने कर्मचाऱ्यांच्या पगारात 800 रुपयांवरून 8000 रुपयापर्यंत वाढ होणार आहे. त्याचवेळी पेन्शनधारकांसाठी देखील पेन्शनची रक्कम 800 रुपयांवरून 3000 रुपयापर्यंत वाढवली जाऊ शकते. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत धन्यवाद.